सेवा व समर्पण अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या 2 दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले असून देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहेत, त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनीमधून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले. या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी खारघर मंडळातर्फे लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, अॅडव्होकेट नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस कीर्ती नवघरे, दीपक शिंदे, भाजप युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल अध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संदा शारभिद्रे, जिल्हा सरचिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, विपुल चौटालिया, संजय घरत, शोभा मिश्रा, संजय बागडे, अक्षय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशाचं नाव मोठं व्हावं यासाठी केलेले प्रयत्न हे अत्यंत मोलाचे महत्त्वाचे असे आहेत. त्यांनी मुळामध्येच भारत देश हा या इथे त्याचा GDP मोठा व्हावा, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाचं मग सांगतात त्याचा GDP पर कॅपिटा हा सुद्धा वाढावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी मग या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठीची सांगता जी काही धोरणं आहेत किंवा सांगता परवाने असतील ते कमीत कमी व्हावे, जेणेकरून इथे व्यवसाय जास्तीत जास्त लोकांना करता यावा आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती व्हावी आणि त्याचबरोबर या देशाकडे इथं पैसा जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा ज्यामुळे देशाचा विकास करता येईल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. त्याच्याचबरोबर विस्मृतीमध्ये गेलेले असे सांगता जे तारे आहेत यांनासुद्धा सांगता इथे त्यांच्या त्यांचं कार्यसुद्धा समोर यावं यासाठीसुद्धा त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत असे महत्त्वाचे असे कार्य आहेत ज्याच्यामुळे आज भारताचं नाव हे आपल्याला मोठं होताना हे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये जिथे अनेक अर्थव्यवस्था या लटकडून गेल्या, अमेरिकेसारखी आपण अर्थव्यवस्था बघतो आपण की अजूनपर्यंत त्यांना या इथे मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण हे शक्य झालेलं नाही आहे आणि भारतामध्ये मात्र आपण नवीन नवीन उच्चांक असे आपण गाठत चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या इथे कोरोनाचं प्रमाण हे अत्यंत कमी प्रमाणात कमी झालेलं आहे. याचं श्रेय हे ज्याप्रमाणे आपल्या सर्व भारतीयांना आपण सर्व नागरिकांना जातं तेवढंच श्रेय हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनासुद्धा जातं. तर अशा नरेंद्र मोदींचं कार्य या इथे खारघर भारतीय जनता पार्टी यांनी या इथे चित्र प्रदर्शनाद्वारे सर्वांच्या समोर आणलेलं आहे याच्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी खारघर शहर ब्रिजेश पटेलजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी या इथे अभिनंदन करेन आणि ह्या चित्र प्रदर्शनाला मी शुभेच्छा देईन.